शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगरा हवामान अभ्यासक सध्या महाराष्ट्रातील हवामान संदर्भात अंदाज व्यक्त करणार आहे आपण बघतो आहोत समोरील उपग्रिय छायाचित्रानुसार केवळ विदर्भात आणि थोडं नाशिक परिसरामध्ये ढगाळ वातावरण दाखवण्यात आलेलं आहे आपण आजपासून महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाला सुरुवात होईल असा अंदाज व्यक्त केलेला आहे आज सुरुवात आहे त्यामुळे थोडं पावसाचं वातावरण मागे पुढे असेल परंतु उद्यापासून याच्यात जोर वाढण्याची शक्यता आहे या उपग्रह छायाचित्रानुसार आपण बारकाने बघितलं तर अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण तयार झालेलं आहे गडचिरोली जिल्ह्याच्या थोडं दक्षिणेला पावसाळी वातावरण आहे परंतु फारसा प्रभाव नाही आज दिवसभरात हा अवकाळी स्वरूपाचा पाऊस असल्यामुळे दुपारनंतर हे वातावरण तयार होतं आणि पुढे हे जवळपास चार मेपर्यंतचा जरी अंदाज आपण दूरवर बघितला तरी पावसाळी वातावरण टिकेल असा अंदाज आहे त्यामुळे एकूणच मे महिनासुद्धा पावसाळी असण्याची शक्यता आहे आणि त्याचा परिणाम यावर्षी कडक उन्हाळा जाणार नाही तर उन्हाळा आल्हाददायक राहील अशी शक्यता आहे जे एफ एस मॉडेलनुसार आज जोरदार पावसाची शक्यता विदर्भातून सुरुवात होईल असा अंदाज आहे मराठवाडा आणि विदर्भात, विदर्भात आजपासून जे एफ एस मॉडेलने वादळी गारपिटीची शक्यता वर्तवली आहे याचा सुरुवातीला पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीला पावसाचा प्रभाव कमी राहण्याची शक्यता आहे उद्या मात्र या मॉडेलनुसार मराठवाड्याने विदर्भातच पावसाचं प्रमाण दाखवलं आहे मात्र उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात त्याचा प्रभाव सुरू होईल असा अंदाज आहे हळूहळू सत्तावीस तारखेपासून महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये हे पावसाळी वातावरण पसरेल आणि मोठी गारपीट आणि वादळी परिस्थिती मेघगर्जनेसह विजांच्याकडसं पाऊस अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होणार आहे अठ्ठावीस तारखेलाही हे वातावरण संपूर्ण भारत वापायला सुरुवात करणार आहे कारण संपूर्ण भारतात सर्वच राज्यांमध्ये वाल विरळ स्वरूपात पावसाला सुरुवात होणार आहे बघतो तर एकोणतीस तारखेला देखील हे वातावरण महाराष्ट्रामध्ये विरळ स्वरूपात राहणार आहे डब्ल्यू टी पाठी डब्ल्यू डी येत असल्यामुळे हे वातावरण महाराष्ट्रात कमी अधिक प्रमाणात बरसणार आहे याचा प्रभाव आपण बघतो कोकण किनारपट्टी पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र थोडा हलका कमी राहणार आहे मात्र विदर्भ मराठवाड्यात त्याचा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता आहे खास करून विदर्भावर त्याचा प्रभाव अधिक असेल तो मराठवाडाचा दक्षिणी भाग आणि विदर्भात खूप मोठे पाऊस आपण मे महिन्यामध्ये बघणार आहोत हे वातावरण दोन तारखेला दोन सुद्धा आहे तीन मेल्यादेखील विदर्भात खूप मोठे पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहेत संपूर्ण भारत पावसाळी झालेला आहे म्हणजे आपण सर समोरची ही या मॉडेलची इमेज बघितली तर आपल्याला पावसाळा आहे की उन्हाळा आहे अशी परिस्थिती निर्माण होताना दिसते आहे ही परिस्थिती वाढत जाताना आपल्याला चार मेल्या दिसते आहे म्हणजे भारतामध्ये पाऊस वाढतो आहे महाराष्ट्रात खास करून कर्नाटक आणि कोकण किनारपट्टी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र माराश्ट्र, मध्य महाराष्ट्र या ठिकाणी पाऊस कमी दिसत असला तरी भारतात सर्वत्र पावसात जोर वाढतो आहे त्यामुळे मे महिन्यात सुद्धा पाऊस राहील असे संकेत आहेत प्रत्येकाच्या मनामध्ये हा पाऊस का पडतो अशा प्रकारची शंका येणं साहजिक आहे आपण बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्रामध्ये एक उच्च दाबाची, चक्रका दाबाची चक्रकार स्थिती आहे आणि या उच्च दाबाच्या चक्राकार स्थितीमुळे वाऱ्यांचा सारखा प्रवाह हा चक्राकार फिरतो आहे त्यातूनच भारतावर ठिकठिकाणी थीक कमी दाबाचे छोटे क्षेत्र निर्माण होत आहेत आणि हे क्षेत्र जे पण पश्चिमी वाऱ्यांकडून येणारं बाष्पा आहे ते खेचत आहेत आणि पर्यायाने त्याच्यातून पावसाचं वातावरण तयार होतं आहे यातून मोठी पावसाळी परिस्थिती आपल्याला या, आप या पुढील काही कालावधीमध्ये निर्माण होताना दिसेल हळूहळू महाराष्ट्रामध्ये आता ढगाळ परिस्थिती वाढायला सुरुवात होईल सकाळपासूनच काही विभागात ढगाळ परिस्थिती वाढते असं जाणवेल आपण बघतो विदर्भात तर पावसाला देखील लवकरच सुरुवात होईल आज अशी परिस्थिती आहे तो दुपारनंतर मोठं पावसाचं क्षेत्र मराठवाडा आणि विदर्भात तयार होणार आहे विदर्भातील खास करून गडचिरोली जिल्ह्यामध्ये आणि नांदेड जिल्ह्याच्या काही भागात जोरदार पाऊस वातावरण आज राहणार आहे वादळी गारपिटीची शक्यता बऱ्याच ठिकाणी आहे सव्वीस तारखेला दुपारनंतर देखील पावसाळी वातावरण हे खास करून जळगाव जिल्ह्याच्या काही भागामध्ये आणि संपूर्ण विदर्भ मराठवाड्याच्याच भागामध्ये राहणार आहे म्हणजे सव्वीस तारखेला देखील फारसं पावसाचं वातावरण आपल्याला पश्चिम महाराष्ट्र किंवा कोकण किनारपट्टी आणि उत्तर महाराष्ट्रात जाणवणार नाही मध्य महाराष्ट्राचे पश्चिमी भागात जाणवणार नाही सत्तावीस तारखेला मात्र या विभागात पावसाला सुरुवात होणार आहे आपण बघतो जोरदार पावसाची परिस्थिती आपल्याला पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात बघायला मिळणार आहे खूप मोठे पाऊस आपल्याला विदर्भामध्ये सत्तावीस तारखेला बघायला मिळणार आहेत या ठिकाणी बघतो की महाराष्ट्रामध्ये वर्धा यवतमाळ अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि नांदेड या जिल्ह्यात खूप मोठी पावसाची परिस्थिती तयार होणार आहे सत्तावीस तारखेला पावसाची परिस्थिती गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये खूप मोठा प्रभाव सत्तावीस तारखेला रात्री टाकणार आहे आपण बघतो बीड आणि लातूर नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप मोठी गारपीट या दरम्यान होण्याची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेला थोडं पावसाचं तरुण कमी राहण्याची शक्यता महाराष्ट्रामध्ये आहे एकोणतीस तारखेला देखील तसं पावसाचं प्रमाण कमीच राहील परंतु दुपारनंतर नाशिक जी आणि खास करून उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने एक डब्ल्यू डी सरकत असल्यामुळे आपल्याला एकोणतीस तारखेला उत्तर महाराष्ट्र नाशिक या विभागात जोरदार पाऊस वातावरण तयार होण्यास सुरुवात होईल हे पावसाळी वातावरण खास करून विदर्भावर अधिक प्रभाव टाकताना दिसतं आहे तीस तारखेला पहाटे देखील आपल्याला हे विदर्भात वातावरण तयार होताना आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये किंवा अगदी विदर्भाच्या काही भागात उमेरखेड या सर्व भागामध्ये खूप मोठं पावसाचं वातावरण मुसळधार पावसाचं वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे जवळपास या वातावरणाचा परिणाम आपल्याला महाराष्ट्रामध्ये विदर्भ आणि मराठवाड्याच्या दिशेने जास्त दिसणार आहे खास करून हा संपूर्ण पावसाचा प्रभाव विदर्भावर अधिक जाणवतो आहे परत परत मोठे पावसाचं वातावरण विदर्भात तयार होतो आहे सोलापूर जिल्ह्यातही हे पावसाळी वातावरण असणार आहे त्यामुळे एकूणच आपण दररोजच्या अंदाजामध्ये बारकाईने हे बघणार सुरू होत असलेल्या पावसाच्या संदर्भातील आपल्या विभागातील वातावरण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर कळवायचं आहे आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप ज्यांनी जॉईन केला नसेल त्यांनी जॉईन करा त्या ठिकाणी केवळ हवामानविषयकच माहिती देणं आवश्यक आहे अशी चांगली माहिती त्या ठिकाणी जमा होते आहे आपणास या व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराजा